वळ्यात पुढच्या बातमीकडे. क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्सपो 2021 ला आजपासून पुण्यात अतिशय उत्साहात सुरुवात झाली आहे. ऍग्रीकल्चर ग्राउंडवर आज दुपारी सुरुवात झालेल्या या एक्सपोला पुणेकरांनी पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद दिला. पीएमसीचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुणे क्रेडाईचे अध्यक्ष सुहास मर्चंड आणि इतर सर्व सदस्य यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 6 ते 8 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या एक्सपो मध्ये पुण्यातल्या बांधकाम क्षेत्रातल्या दिग्गजांनी आपली उपस्थिती नोंदवली. या एक्सपो मध्ये ग्राहकांना न भूतो ना भविष्य ऑफर्स देण्यात आले असून त्यामुळे बांधकाम क्षेत्र आणि ग्राहकांना मोठाच बूस्ट मिळेल यात शंकाच नाही. अशा प्रकारची या प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. पाहूयात. Good things for each one of us in the days to come and pray that all of us find all the success that we dream of achieving. Overall life ki baat kar raha hu. Esteemed guests, so that we may declare this 19th mega property exhibition organized by Credaई open to one and all. अतिशय चांगला उपक्रम झाला आहे. खूप चांगल्या प्रकारे स्टॉल्स झाले आहेत. प्लॅनिंग खूप चांगलं झालेलं आहे आणि खूप वर्षानंतर असं भव्य दिव्य प्रदर्शन पाहायला मिळालं त्याचाच आज खूप अभिमान वाटतो. त्यांनी एक चांगलं एक्झिबिशन इथे पुण्यामध्ये त्यांनी आयोजित केलेलं आहे. पुणे शहरामध्ये प्रॉपर्टी घेऊ इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना एका छताखाली वेगवेगळे प्रकल्प जे पुणे शहराच्या आसपास पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये PMR रिजनमध्ये ज्या ज्या ठिकाणी हे प्रकल्प सुरू आहेत जे रेरा रजिस्टर्ड आहेत कायदेशीररित्या संमत झालेले आहेत अशा प्रकल्पांचं एक एक्झिबिशन इथे एका छताखाली पाहायला मिळत आहे. त्यासोबतच इथे जे बँकर्सनी स्टॉल लावलेत त्याच्या माध्यमातून फायनान्सिंग ऑप्शन्स देखील त्या नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. आणि नुसतं एवढंच नाही तर क्रीडाईंटला मी एक विशेष अभिनंदन असं करावं असं वाटतं की त्यांनी इकडे एक गाईडलाईनची बुक आज पब्लिश केलेली आहे की जेणेकरून जे नवीन होम बायर्स आहेत त्यांना नवीन घर घेत असताना कुठल्या गोष्टी तपासून बघितल्या पाहिजेत कुठल्या कायद्यातील कलमांचा त्यांनी कॉन्ट्रॅक्टातल्या कलमांचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि खरेदी करत असताना रेरा रजिस्टर्ड प्रॉपर्टीज असल्याचा फायदा काय कशा पद्धतीनं प्रॉपर्टी योग्य आहे किंवा नाही त्याची फसवणूक होणार नाही याची दक्षता कशी घ्यायची याची एक बुकलेट प्रसिद्ध केलेली आहे. ती निश्चितपणे सर्व घर खरेदीदारांसाठी हितावह राहणार आहे. क्रीडाई पुणे मेट्रोच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या वतीनं एक चांगला एक्झिबिशन आयोजित केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. हे 19वं क्रीडाईचं एक्झिबिशन आहे आणि पुणे पिंपरी चिंचवड आणि PMRDA एरियामधले मोस्ट ऑफ द डेव्हलपर 80% ऑथोराईज कन्स्ट्रक्शन जे डेव्हलपर करत आहेत त्या सगळ्यांचे स्टॉल इथे आहेत. प्रत्येक स्टॉलवर कुठल्या कुठल्या टाईपचे अपार्टमेंट किंवा प्लॉट्स आहेत त्याची डिटेल अवेलेबल आहे. आम्ही आज एक बुकलेटही रिलीज केलेलं आहे ज्याच्यामध्ये कस्टमरला म्हणजे फ्लॅट पर्चेसरनी फ्लॅट घेताना काय काय पाहावं त्याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि आमच्याकडे ग्रिव्हेन्स सेल आहे की कोणाला काही डिस्प्यूट असेल कंप्लेंट असेल डेव्हलपरबद्दल तर आम्ही ती सॉल्व्ह पण करतो. आणि मला खात्री आहे की या स्टॉलला 3 दिवसामध्ये या एक्झिबिशनला भरपूर रिस्पॉन्स येईल. क्रीडाईच्या ॲन्युअल एक्झिबिशन हर साल होता है, पिछले 9 साल से कंटिन्यूस होते आ रहा है एंड इसमें करीब 70 डेवलपर ने पार्ट लिया है. 10 बैंकर्स इसमें पार्ट ले चुके लिए हुए हैं एंड करीब 15,000 विजिटर एवरी ईयर इस एग्जीबिशन को विजिट करते हैं. इस साल जो एग्जीबिशन की जो थीम है पुणेकर आई एम ए पुणेकर दैट्स अ थीम की दोस्त जो लोग यहाँ पे फ्लैट लेते हैं वो पुणेकर हो जाते हैं और पुणेकर होने का प्राउड फील करते हैं. ये एक थीम हमने यहाँ बनाई हुई है इसलिए दोज हु आर आइदर इन पुणे और पुणे से माइग्रेट हुए हैं तो ये इस एग्जीबिशन के थ्रू ये फ्लैट लेके ये अपने आप को पुणेकर बोल के एक प्राउड फील कर सकते हैं. दैट इज़ द थीम व्हाट वी आर फॉलोइंग अप एंड करीब 70 डेवलपर ने पार्ट लिया है. एग्जीबिशन फुली एयर कंडीशन है. सभी लोगों को मेरी रिक्वेस्ट है कि प्लीज़ आप विजिट करिए एग्जीबिशन में और आपका मनपसंद फ्लैट और मनपसंद हाउसिंग प्रॉपर्टी आप यहाँ चूज़ कर सकते हैं. बहुत ही अच्छे ऑफर आपको डेवलपर यहाँ दे रहे हैं. ये गोल्डन अपॉर्चुनिटी है. प्लीज़ डू विजिट. थैंक यू वेरी मच. डेवलपर्स ने यहाँ पे 70 डेवलपर ने विजिट लिया हुआ है पार्ट लिया हुआ है और करीब 350 प्रोजेक्ट यहाँ पे शोकेस रखे हुए हैं जो हर पूरा के पूरे पूना के PMC में PCMC में एंड PMRDA एरिया के सब प्रोजेक्ट हैं. खासियत ये है कि सारे प्रोजेक्ट आइदर रजिस्टर्ड इन रेरा हैं एंड सेंक्शन है. यहाँ पे बिना सेंक्शन के प्रोजेक्ट बिना रेरा रजिस्ट्रेशन के प्रोजेक्ट डिस्प्ले करना अलाउ नहीं है.
ये हमारी क्रीडाई की डिसिप्लिन है। और वी ऑन द स्पॉट भी बुकिंग कर सकते हैं यहाँ पे। आज आप चेक लेके आएंगे तो यहाँ पे आपको टोकन लेके आज के आज आपकी बुकिंग कंफर्म हो सकती है, आपको फ्लाइट की चॉइस मिल सकती है और अच्छे से अच्छा ऑफर मिल सकता है।